मित्रांनो मागं आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे काही शॉपॅक लायसन आहे तर याच्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आणि तुमचं जे काही शॉपॅक लायसन आहे तर ते डाउनलोड कसं करायचं परंतु मित्रांनो आता तुमचं जे काही शॉपॅक लायसन आहे तर हे डाउनलोड वेगळ्या प्रकारे करावं लागते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत तुम्ही शॉपॅक लायसनं अप्लाय केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही लायसन आहे तर हे ऑनलाईन डाउनलोड कसं करू शकता चला तर मग त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं जे काही वेबसाईट दिसत आहे बघा आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा इथं काही तुम्हाला सिम्बॉल दिसत असतील तर बघा इथं जो काही हा दोन नंबरचा सिंबॉल आहे बघा हावाला तर या सिम्बॉलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर बघा इथं ट्रॅक युअर ॲप्लिकेशन या ऑप्शनमध्ये तुम्ही येणार आहात तर सर्वप्रथम बघा शॉपॅक लायसन्ससाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता आणि तो व्हिडिओ इथं पाहून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही शॉपॅक लायसन आहे तर ते डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे तर बघा आता तुम्हाला काय करायचं इथं जे काही पहिला ऑप्शन आहे सिलेक्ट तर या सिलेक्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं खाली यायचंय खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथं जो काही ऑप्शन देण्यात आलेला आहे तर बघा इथं मी तुम्हाला तो ऑप्शन सांगतो तर बघा इथं जो काही मधला हा ऑप्शन आहे इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट तर या ऑप्शनवर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवर टिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे दोन नंबरच्या मध्ये गेल्यानंतर बघा इथं जो काही लेबर डिपार्टमेंट हा जो काही ऑप्शन आहे तर या ऑप्शनवर तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर बघा परत तीन नंबरचा जो काही ऑप्शन आहे तर यामध्ये बघा तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा इथं तुम्हाला जो काही ऑप्शन दिसत आहे बघा शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन तर या ऑप्शनवर तुम्हाला तुम तुम क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो काही शेवटचा ऑप्शन आहे तर यामध्ये जो काही तुम्ही शॉपॅक लायसन्सचा ॲप्लिकेशन आय डी मिळवला होता म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करणार आहात तर त्यानंतर तुम्हाला एक अप्लिकेशन आय डी मिळतो तर तो अप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं जे काही गो बटन देण्यात आलेलं आहे तर गो या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा जो काही ॲप्लिकेशन आय डी आहे तर आपल्या सर्कलवर तुमची जी काही आय डी आहे ही तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तो ॲप्लिकेशन आय डी दिसणार आहे ठीक आहे तर बघा आता मी ॲप्लिकेशन आय डी एंटर करतो आणि त्यानंतर गो या बटनवर क्लिक करून घेतो त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर असा काही इथे मेसेज तुम्हाला पाहायला मिळत असेल ठीक आहे बघा तुमचा जो काय ॲप्लिकेशन आय डी आहे तो अप्लिकेशन आय डी त्यानंतर आपलीकड नेम त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस बघा इथं कम्प्युटर यायला पाहिजे तरच तुमचं जे काही शॉपिंग लायसन आहे तर हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर बघा इथं अप्लिकेशन डेटमध्ये बघा माझ्या केसमध्ये बागची डेट आहे तुम्ही ज्या पण दिवशी इथं ॲप्लिकेशन आय डी म्हणजेच शॉपिंग लायसन तुम्ही ऑनलाईन करणार आहात तर त्या दिवशी इथं ॲप्लिकेशन डेट येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथं जे काही डाउनलोड सर्टिफिकेट हे बटन तुम्हाला देण्यात आलेलं असेल तर या डाउनलोड सर्टिफिकेट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही शॉपिंग लायसन आहे तर तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा आता मी डाउनलोड सर्टिफिकेट या बटनवर क्लिक करून घेतो त्यानंतर बघा तुमचं जे काही डाउनलोड सर्टिफिकेट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा जे काही शॉपॅक लायसन आहे तर हे तुम्हाला इथं डाउनलोड झालेलं दिसणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही जे काही सर्टिफिकेट आहे याची कलर प्रिंट आऊट घेऊन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये लावू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे काही शॉपॅक लायसनचं सर्टिफिकेट आहे तर अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला जर डाउनलोड करताना काय अडचण येत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप देण्यात आलेला आहे तर तो ग्रुप जॉईन करूनसुद्धा तुमच्या जे काही अडचण येतात तुम्ही त्या मला सांगू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र